तरफ से नमस्ते। मैं आज आप लोगों को महात्मा गांधी के बारे में कुछ जानकारी देना। तो शास्त्री जी अपने परिवार में सबसे छोटे थे, इसलिए सब प्यार से उन्हें नाने बुलाते थे। शास्त्री जी एक क्रांतिकारी व्यक्ति थे।
आजची पिढी ही थोर पुरुषांच्या वंशज आहे तसं ओहो त्या थोर नेत्यांनी शिवाजी महाराजांनी माय लेकींवर थोरी बालिकवर त्यांना आई बहिणी प्रमाणे पाहिले आणि आताची पिढी अहो चार चौघात भर गावात माय लेकींवर अत्याचार करतात त्यांची अभूल उठतात त्यांचा मान सन्मान दाखवून गेला ज्याचे आयुष्य लहान होते पण कार्य मात्र महान आता भिन्न सेनेच्या मदतीने अजून तरी वाट बघतात कोशाळा
महत्वाचा कार्यक्रम त्यांचा त्याला टायरच्या गजरात त्याचं स्वागत करावं. हा पुरस्कार नक्की दिला कोणाला जातो कारण हजारो शिक्षक आहेत. प्रत्येक जण अध्यापनाचं काम हे आपापल्या शाळेत अगदी सुरळीतपणे पार पाडत असतात. पण तरी पण शाल शाल टाका ना शाल अंगावर. विद्यार्थी मित्रांनो, इथे कार्यक्रमासाठी ज्या शिक्षकांना तो कार्यक्रम सादर करण्याचं सांगितलं जातं ते आपल्या परीने आपल्या कल्पनेने बऱ्याच गोष्टी की विद्यार्थ्यांना अजून आपल्याला जास्तीत जास्त कसं देता येईल हा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे आजचं भूषण सर आणि श्री योगेश पिणे सर यांनी अतिशय सुंदरपणे कामयाब होने के लिए जो सभी छात्राओं ने गुरुजनों ने और हमारे पाठशाला के सभी कर्मचारियों ने जो सहयोग दिए उन सभी के लिए सच्चा धन्यवाद. पारितोषिक के रूप में जो कॉपी मिली यानी नोटबुक मिले हैं वो हमें हमारे श्री शिव छत्रपति एजुकेशन सोसाइटी के सदस्य माननीय श्री तुकाराम किनी जी ने प्रदान की है. वैसे ही आज के मैडम श्री योगेश किनी सर, सौ चित्रा बारी मैडम और श्री भूषण नोक्ति सर की तरफ से मिले हैं. उन्हें सभी का फिर से एक बार धन्यवाद. और आज का कार्यक्रम यहाँ ही समाप्त होता है.